नमस्कार, मी नेहा देशोन्नती, न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. महानायक अमिताभ बच्चन यांनी आज अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. इंटरनेटवर त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये बिग बी रामलल्याच्या पूजेमध्ये व्यस्त दिसत आहेत. आज मौनी अमावस्येनिमित्त उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हा हिंदू उत्सव पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी केला जातो. मौनी या नावाचा अर्थ मौन असा आहे, त्यामुळे या अमावस्येला मौनी अमावस्या म्हटले जाते. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद हे आज दिल्लीतून नवीन संसदेत आले होते. त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकर तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. बैठकीमध्ये भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होत असलेल्या नाशवंत वस्तूबद्दल चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतातून रमजानपूर्वी 50,000 मेट्रिक टन कांदा आणि 1,000 मेट्रिक टन साखर आयात करायची असल्याचेही हसन महमूद म्हणाले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. अखिलेश यादव म्हणाले, चौधरी चरण सिंग यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब शेतकऱ्यांना सुखी जीवनाच्या मार्गावर नेण्यासाठी समर्पित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कारासाठी आणखी 3 नावांची घोषणा केली. यावर नुकतीच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वश्रेष्ठ त्यागी आणि समर्पित व्यक्तींचा हा सन्मान आहे, असे केशवप्रसाद मौर्य म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2010 साली झालेल्या कॉमनवेल्थ घोटाळ्यावर प्रकाश टाकला. जगभरात त्यावेळी भारताची खिल्ली उडवली गेली होती, असेही त्या म्हणाल्या. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत भारताचे G20 अध्यक्षपद यशस्वी ठरले आणि जगभरातील देशांनी भारताचे कौतुक केले, असेही त्या म्हणाल्या. देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे मसीहा चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खुद्द PM मोदींनी ट्विटरवर यांची घोषणा केली. त्यानंतर त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. दिल जीत लिया असा संदेश त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.